नमो श्री जगदंबे नमन तुजांबे करुणी प्रारंभे दफावर थाप तुंतुण्यातान दफावर थाप तुंतुण्यातान शाही रहा महाराष्ट्राचा प्रांत शाही रहा महाराष्ट्राचा प्रांत शिव प्रभूच गातो गुणगान अधिनमन साधु संताला अधिनमन साधु संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारामाला टिसन बाबाला शाहीर अन्न साध चढविला पूर्ण चढून शाहिरी साधाला शाहीर कल्याण गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला ही भूमी साधु संताची शूरवीरांची आदर्श मातांची छत्रपती शिवरायांची शिवरायांची नवस केला भवानीला नवस केला भवानीला एक पुत्र द्यावा गे मला दैत्याचा नाश करण्याला देवी समोर पदर पसरीला आई भवानी पावन नवसाला पावन नवसाला जिजाऊ साहेबान आई जगदंबेला नवस केलेला आहे आई जगदंबे मला एक बाळ दे आणि जिजाबाईचं गाराण देवीनं ऐकलं आणि महासाहेबांच्या बोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आनंद झाला जिजा मातेला आनंद झाला जिजा मातेला पुत्र रत्न आले पोटाला पुत्र रत्न आले पोटाला समाधान वाटलं सर्वाला समाधान वाटलं सर्वाला शिवाजी ठेवलं नावाला जिजाऊ साहेबान बाळाचं नाव शिवाजी ठेवलं धन्य धन्य शिवाजी महाराज धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले वीर शिवनेरीवर जिजाऊ माता पाळणा हलविणार जिजाऊ माता पाळणा हलविणार महाराष्ट्राचा उद्धार करणार जी 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 जिजाऊ साहेब शिवाजी महाराजावर संस्कार करू लागल्या शिवरायांचं बालमान देशभक्तीनं तयार होऊ लागलं शिवाजी महाराज वाढत होते आणि आई जिजाऊ साहेब उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न पाहत होत्या आणि शिवाजी महाराज 16 वर्षाचे झाले आणि यावेळेला काय झालं वयाच्या 16 वर्षाला वयाच्या 16 वर्षाला महाराजांनी मनी विचार केला महाराजांनी मनी विचार केला स्वराज्याची स्थापना करण्याला स्वराज्याची स्थापना करण्याला पुण्यामध्ये लाल महालाला यावेळी प्रकार काही झाला प्रकार काही शिवाजी महाराज पुण्यामध्ये लाल महालात एका खांबाला टिकून उभे आहेत वय 16
माऊलीनं जगाला तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी निवासाला सांगितली वय 16, कारण जीवनाला यशस्वी वळण देण्याचं हे वय आहे। शिवाजी महाराज खांबाला टेकून एक टक बघत होते आणि त्यांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं। त्यांनी काय पाहिलं? एक किडा मरून पडलेला होता आणि त्या किड्याला एक छोटीशी मुंगी ओढीत होती। मेलेला किडा मोठा होता, एकट्या मुंगीला ओढत नव्हता। शिवाजी महाराज पाहत होते, अरे वा काय त्या मुंगीची चिकाटी आहे, एवढा मोठा किडा तिला ओढत नाही तरी सुद्धा प्रयत्न सोडत नाही। आणि थोड्या वेळानं हजारो मुंग्या एकत्रित आल्या, त्या किड्याला सगळ्या बाजून लटकल्या आणि हळूच त्याला भिंतीवर घेऊन गेल्या। हे कोणी पाहिलं? शिवाजी महाराजांनी। आणि राजांनी विचार केला, बस पटलं मला, एक मुंगी होती तोपर्यंत तो किडा तिला जागचा हल्ला नाही। आणि हजारो मुंग्या एकत्रित आल्या, त्या वेळेला त्या किड्याला घेऊन भिंतीवर गेल्या। याचा अर्थ असा आहे, मुंग्यानं संघटना बांधली। मग आपल्याला जर स्वराज निर्माण करायचं असेल, एकटा शिवाजी काही करू शकत नाही, त्याच्यासाठी संघटना पाहिजे। आणि मग महाराजांनी कुणाचा आदर्श घेतला? मुंग्यानं निश्चय करून संघटना त्यांनी बांधून तो किडा घट्ट पकडून भिंतीवर गेल्या घेऊन आणि शिवाजी महाराजांनी संकल्प केला, छोट्या छोट्या मावळ्याला एकत्रित केलं आणि स्वराज्याची प्रतिज्ञा करण्याकरता शिवाजी महाराज छोट्या मावळ्यांना घेऊन कुठे आले? पुणे जिल्ह्यात भोर तालुक्याला स्वयंभू शिवलिंगाला अभिषेक शंभू देवाला। शिवाजी महाराज रायरेश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत। महाराजांनी एक गुडघा टेकवला आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहेत। शंभू महादेवा, येश द्या आम्हाला, हिंदवी स्वराज निर्माण व्हावं आणि बहुजन समाजाचं रक्षण व्हावं अशी जिजाऊ साहेबांची इच्छा आहे। शंभू महादेवा येश द्या, बुद्धी द्या। आणि महादेवाला स्मरून शिवरायानं हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेचा संकल्प पूर्ण केला। शाहीरानं साध चढविला पूर्ण चढून शाहिरी साधाला, आज गायलं शिवचरित्राला। नगर दिल्ला शेवगाव तालुक्याला, मुक्कामी भातकुडे गावाला, पूर्ण चढून शाहिरी साधाला। शाहीर कल्याण गातो पोवाड्याला पवड्या।